कला आहे कलेची जाण असणारा रसिक पाहिजे, कला आहे कलेची जाण असणारा रसिक पाहिजे. या कार्यक्रमात दाद देण्यास आपल्या कलांचा आवाज पाहिजे, आपल्या कलांचा आवाज पाहिजे. धन्यवाद. लेकिन हम लोग कोशिश पूरी कर रहे हैं कि प्रोग्राम बहुत अच्छा हो और आपको बहुत अच्छा लगे. और यहाँ पे जो मुंडे मैम आई हुई है, ये हमारे नासिक के स्कूल की प्रिंसिपल है. वहाँ ये यहाँ पे आके उन्होंने हमारा मान बढ़ाया. थैंक यू सो मच. दो शब्द वो बरेचसे विषय आले, पण त्यापेक्षा एक महत्वाचा विषय मी सांगण्याचं एक दोनच मिनिटात या प्रोग्राम विषयी सरांची आणि माझे जे संबंध ह्या गोष्टीबद्दल बोलत असताना मी थोडक्यात सांगतो की रंगोत्सव हा जो परिवार आहे या रंगोत्सवच्या माध्यमातून आज मी तर स्कूल ओनर आहे, मी काय हा टीचर नाही, पण एक रंगोत्सव या संस्थेबद्दल किंवा रंगोत्सव या परिवाराबद्दल माहिती सांगताना मी एकच गोष्ट सांगेल की स्कूलच्या कॅम्पसमध्ये एक नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवल वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पिटिशन स्कूलच्या होत असतात. हे होत असताना आज एकमेव अशी संस्था आहे, संस्थेबद्दल सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जी संस्था शाळेचा विचार करते, आर्ट टीचरचा विचार करते, प्रिन्सिपलचा विचार करते, विद्यार्थ्यांचा विचार करते, अशी चारही बाजूने. आता आपल्याला वाटत असेल का कसं, आपण पण बघितलं असेल की आपल्या शाळेमध्ये विविध स्पर्धा विविध कॉम्पिटिशन्स असतात. या कॉम्पिटिशन असताना ज्यामध्ये आता मी सरांचं आणि माझं या रंगोत्सव परिवाराच्या माध्यमातून मी जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून पार्टिसिपेट होतोय. पार्टिसिपेट होत असताना मला एक जाणवलं की विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये रंगोत्सवचा सहभाग आहे. म्हणजे मुलांना मेडल्स पण ज्यादा प्रमाणात मिळतात, मुलांना ट्रॉफीज पण जी क्वालिटी आहे, प्रमाणपत्र आहे, म्हणजे सर्व ज्या गोष्टी आहे यामध्ये अतिशय बारकावे रंगोत्सव परिवार बघत असतं हे मला त्यातून जाणवलं. त्यानंतर आर्ट टीचरसाठी सुद्धा गिफ्ट व्हाउचर आहे किंवा जी रक्कम आर्ट टीचरला त्याचा मोबदला सुद्धा आर्ट टीचरला दिला जातो. त्यानंतर आर्ट टीचरचा पण या ट्रॉफी देऊन किंवा जे मेडल्स देऊन त्यांचा पण सत्कार या माध्यमातून केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न राहिला प्रिन्सिपल. प्रिन्सिपल सुद्धा यामधून म्हणजे या रंगोत्सव परिवारामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. आणि स्कूल सुद्धा का दरवर्षी आता माझ्याच स्कूलमध्ये कमीत कमी 4 ते 5 प्रकारच्या ट्रॉफीज आज स्कूलसाठी मिळाल्या आहे. त्यानंतर प्रिन्सिपलसाठी 4 ते 5 प्रकारच्या ट्रॉफी मिळाल्या आहे. त्यानंतर आर्ट टीचर आहे, आर्ट टीचरसाठी सुद्धा ट्रॉफी मिळाली आहे. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य मी आज हे का सांगतो, सरांनी मुद्दे मांडले तो थोडा वेगळा विषय आहे, पण मी माझ्या फील्डनुसार सांगतो की मला जे जाणवलं आज जवळजवळ मी नगर अहमदनगर जिल्ह्यातून आलो, अहमदनगरच्या नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा आणि पुणे जिल्हा या तीनही जिल्ह्यात मी काम करतोय. म्हणजे मॅडमच्या माध्यमातून मी ऍज अ इव्हेंट, मी जरी स्कूल ओनर असलो तरी ऍज अ इव्हेंट डायरेक्टर म्हणून मी तीनही जिल्ह्यात माझा संपर्क आहे. नाशिक जिल्ह्यात पण आहे, अहमदनगर जिल्ह्यात पण आहे. कारण मी महाराष्ट्र आमची एक संघटना आहे मेष्टा नावाची, त्या संघटनेच्या माध्यमातून मी प्रत्येक स्कूल ओनरशिप त्याच्यामध्ये आहे महाराष्ट्रातल्या. त्या माध्यमातून जवळजवळ मी मागील वर्षी या वर्षीच्या याच्यामध्ये 200 स्कूल पर्यंत पोहोचलो होतो. पण काही म्हणा
त्याप्रमाणे जे जे सहभाग पाहिजे होता स्कूलचा त्या मला एक आशा आहे किंवा वाटतंय की पुढच्या वर्षी त्यामधील जास्तीत जास्त स्कूल सहभागी होतील आणि रंगोत्सव हे नाव आपल्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या याच्यामध्ये जाऊन पोहोचेल असं मला वाटतं. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे हे जे सांगताना एक आता मी जो मुद्दा मांडला की रंगोत्सव सगळ्या बाजूचा विचार करते तेही सर्वात महत्वाचं म्हणजे अत्यल्प फी. आज विविध कॉम्पिटिशन आहे दिल्लीच्या दिल्ली या ठिकाणून पण जास्त प्रमाणात कॉम्पिटिशन घेतलं जातात. बॉम्बेतून आहे साऊथ साईडकडून पण आहे गुजरात साईडकडून पण आहे परंतु अतिशय अल्प फी मध्ये ज्यामध्ये आज मुलाचं प्रमाणपत्र आपण जर प्रिंट केलं त्याची कॉस्ट त्यामध्ये मिळते त्या प्रमाणपत्राच्या कॉस्ट मध्ये आज मुलाला मेडल मिळते ट्रॉफी मिळते आ टीचरला मेडल मिळते म्हणजे संपूर्ण स्कूलचा. आजही मी सरांना एक सहज याला एक आमची वर्कशॉप होत पंचगणीला ज्यावेळेस वर्कशॉप होत जे स्कूल मी सहज एका स्कूलला सरांना मी बोललो ज्या स्कूलची फी 7 लाख रुपीज पर स्टुडंट फीज आहे. पाचगणीमध्ये एका स्कूलमध्ये मी जेव्हा व्हिजिटला गेलो मिशनरी स्कूल आहे 7 लाख रुपीज फी आहे. त्या स्कूलच्या जे एंट्रन्स होत सरांना पण मी बोललो त्या एंट्रन्स मध्ये रंगोत्सवच जे स्कूलसाठी जे अवॉर्ड मिळालं होतं ते त्यांनी फ्रंट लोकेशनला ठेवलं होतं. मी त्यांना विचारलं तुमचे विद्यार्थी सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट होता की म्हणजे असं नाही की छोट्या छोट्या स्कूलमध्ये रंगोत्सव ऑपरेट होते. आज ज्या स्कूलची फी 7 लाख रुपीज आहे पाचगणी सारख्या ठिकाणी आहे त्या स्कूलमध्ये सुद्धा रंगोत्सव ऑपरेट होते हे आपल्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे. त्यामुळे मी जास्त बोललो तुमचा वेळ घेतला त्याबद्दल मी क्षमा मागतो परंतु रंगोत्सव या टीम मध्ये मला जे काम करायचंय मी आजपर्यंत काम केलंय आणि पुढच्या वर्षी जो मी कमीत कमी 50 स्कूल तरी देण्याचा 100 स्कूल देण्याचा माझा 100% प्रयत्न राहील अशी मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो आणि निश्चितच मी करणार कारण माझा टार्गेट आहे. मी आजपर्यंत 200 स्कूल पर्यंत पोहोचतोय आणि या वर्षी आता 50 स्कूल मी रेडी आहे माझ्या की ज्यांच्यापर्यंत माझा संपर्क झालाय आणि माझा संपर्क हा ओनरशी आहे म्हणजे आर्ट टीचरशी थोडा कमी येतो पण स्कूल जो ओनर आहे कारण संघटनेच्या माध्यमातून मी महाराष्ट्र म्हणजे नाशिक जिल्हा असेल अहमदनगर असेल पुणे जिल्हा असेल या सर्व भागात औरंगाबाद असेल या सर्व भागात मी फिरत असतो त्या माध्यमातून या स्कूलवर आणि जे नवीन टीम आलेली आहे त्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो. मला रंगोत्सवच्या परिवारातून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी रंगोत्सव परिवाराचे मी सर्वात जास्त आभार मानतो. आणखी एकच शब्द राहिला 2 मिनिटं बोलतो की असं नाही की तुम्हाला मी सांगितलं की 28-30 रुपये जी ज्या याची फी आहे त्या रंगोत्सवचा स्टाफ मी असं विचारलं मॅडमला आपल्या नीलम मॅडमला विचारलं की आपला स्टाफ किती आहे. मला जेव्हा कळलं की रंगोत्सवचा 80-80 स्टाफ आहे मग 80 स्टाफवर आज इतका स्टाफ सांभाळून इतकी क्वालिटी मेंटेन करून आपल्यापर्यंत जे मटेरियल येते साधं माझं एक आता मेडल नुसतं ट्रॉफी फुटली तरी 3 दिवसात मला रिप्लेस करून रंगोत्सवने दिली इतका फीडबॅक इतका फॉलोअप असणारी भारतातील एकमेव जी संस्था आहे ती म्हणजे रंगोत्सव संस्था आहे. कारण मी भरपूर संस्थेवर काम केलेलं आतापर्यंत परंतु मी का सांगतो की आज आपल्याला सर्व्हिस देणारी जी संस्था आहे की अत्यल्प फी मध्ये आज ऑलिम्पियामध्ये आपले विद्यार्थी भाग घेत असत त्याची 150-300 बुक्स फी आज 30 रुपयामध्ये आपल्याला काय येतं तुम्ही आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतक्या अत्यल्प फी मध्ये आपल्यापर्यंत आपल्या कला शिक्षकापर्यंत आपल्या प्राचार्यापर्यंत आपल्या स्कूलपर्यंत आपल्या विद्यार्थ्यापर्यंत सर्व काही जे मिळण्याचं एकमेव माध्यम आहे ते म्हणजे रंगोत्सव परिवार. मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी रंगोत्सव टीमचे संग्राम सर दाते सर यांचे आभार मानतो आणि माझी 2 शब्द संपवतो. Call upon Kalavati Deshmukh to give the prize.